महाराष्ट्र टीवी 24 मधील महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत। बघूयात पुढील ठळक बातम्या सविस्तरित्या। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या नावे त्यांचा साथीदार संजय मिश्रीलाल पुनुमिया याने नाशिकसह सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेनामी मालमत्ता खरेदी केली असून त्यासाठी त्याने शेतकरी असल्याचा बनावट पुरावा जोडल्याचे उघडकीस आले आहे। या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी त्यातील आरोपी हाय प्रोफाईल असल्याने पोलीस यंत्रणेकडून सावध पावलं टाकली जात आहेत। विशेष म्हणजे संशयित आरोपी संजय पुनुमिया हा भाजपच्या एका आमदाराचा नातेवाईक असल्यामुळे त्यांच्या मदतीने जिल्ह्यातील काही राजकीय व्यक्तींकडूनही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे। सध्या संजय पुनुमिया हा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह एका खंडणीच्या गुन्ह्यात सह आरोपी म्हणून तुरुंगात असल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळे त्याच्या शोधासाठी फारशी पावले सिन्नर पोलिसांकडून उचलली गेली नसल्याचे आठवडाभराच्या तपासावरून स्पष्ट झाले आहे। बघूयात पूर्ण बातमी। सिन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत सिन्नर रजिस्ट्रार यांच्याकडून प्राप्त तक्रारीनुसार आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये जे आरोपी आहे तो सध्या ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात आहे। त्याचा ताबा मिळावा या संदर्भाने आपण माननीय कोर्टाला विनंती केली होती, ती विनंती कोर्टाने मान्य केलेली आहे। त्याचं तिथलं कस्टडी संपल्यानंतर आपण त्याचा ताबा घेऊन त्याच्याकडून चौकशी करणार आहोत। त्यात जशी चौकशीत काही माहिती येईल त्यानुसार आम्ही माहिती आपल्याला कळवू। सर, प्राथमिक दृष्ट्या आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे जे आपण जी जमीनच्या संदर्भाने एफ आय आर दाखल केलेली आहे ते सिन्नरमधली जमीन आहे। इतर जमिनीच्या संदर्भाने जे आहेत माहिती ही तपासात आपण घेतलेली आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये ती मला सांगणं कठीण होणार। सर, मुंबईची त्यासंदर्भात काही इन्क्वायरी केली? सध्या आता आपल्या तपासामध्ये त्यांच्याकडून काय माहिती येते त्या आधारावर आपण पुढे माहिती आपल्याला देऊ। सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज धुळे जिल्ह्यात दौऱ्यावर आले आहेत। धनगर समाजाचा मेळावा या कार्यक्रमासाठी हे दोघे मंत्री धुळे जिल्ह्यातील साक्री येथे आले असता मंत्री धनंजय मुंडे यांना बीड येथील एसटी चालकाच्या आत्महत्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हणत एसटी चालकाच्या आत्महत्या संदर्भातील सर्व बाबी तपासल्या जातील। वीज वितरण विभागातर्फे वीज कनेक्शन कापण्यात आले होतं का, त्याचबरोबर त्यांच्या आत्महत्येचं मूळ कारण काय याचा देखील तपास सुरू असून काही तासातच त्यांचं मूळ कारण काय होतं हे स्पष्ट होईल। लगेच बाईट लावा धनंजय मुंडेची। अँकर काय सांगाल एकंदरीत आता साक्रीचा आज दौरा या ठिकाणी धनगर समाजाचा मेळावा होतोय काय? साक्रीमध्ये माजी आमदार अनिल गुट्टे साहेबांनी इथं धनगर समाजाचा या भागातल्या समाजाचा एकत्रित असा मेळावा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बोलवलेलं आहे। त्यासाठी मी आणि सामाजिक न्यायमंत्री माननीय धनंजय मुंडेजी आम्ही दोघे इथं आलेलो। खरं तर गेल्या अनेक गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आणि धनगड हा जो काही वाद आहे तो संपुष्टात येत नाही आणि त्याच्यामुळे आरक्षणाचा देखील प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। काय एकंदरीत राज्य सरकार आता याच्यावरती काय प्रयत्नशील आहे, काय करणार आहे उपाय? राज्य सरकार प्रयत्नशील आहे आणि जेवढे शक्य आहे त्या पद्धतीनं राज्य सरकारने पावले उचललेली आहे आणि राज्य सरकार यासाठी योग्य ते प्रयत्न करत आहे। सर, एकंदरीत जे आता जर पाहिलं तर मध्यावधीच्या पण चर्चा रंगलेल्या आहेत, मध्येच अमृता फडणवीस काही सांगत आहेत, भाजपने 100 दिवसाचा प्लॅन तयार केलेला आहे असं पण बातम्या येत आहेत। आपणही बऱ्याच दौरे सुरू केले आहेत, आता खानदेशामध्ये आपला तिसरा चौथा दौरा आहे, काय सांगा? निवडणुका मध्यावधी निवडणुकाचा तर प्रश्नच येत नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या 6 महिन्यात होतील आणि या ठिकाणी येण्याचं प्रमुख कारण म्हणजे इथल्या या समाजाच्या काही प्रश्न गाराणे आम्ही ऐकावेत आणि सामाजिक न्यायमंत्र्यांनी त्यासाठी विशेषतः यावं अशी अनिल गोटे साहेबांची भूमिका होती। पक्षानेही आम्हाला या ठिकाणी जिल्हा पक्षाच्या वतीनं हा मेळावा आयोजित करायचं सुतोवाच केलं म्हणून आम्ही आधी खाल। सर, आता या पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालेलं आहे, तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये पण महाविकास आघाडी एकत्र लढेल का असा आमचा प्रयत्न राहील। खरं तर माझा प्रश्न मुंडे साहेबांना आहे की ओबीसी आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे तो पण आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि डेटा इम्प्लिमेंटरी डेटा जो आहे तो केंद्र सरकार देत नाही आहे आणि त्याच्यामुळे ओबीसी आरक्षणाचा जो काही विषय तो अजूनही प्रलंबित आहे। मुळामध्ये केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्या विचाराला आरक्षण मान्य काही मी पहिल्या दिवसापासून म्हणतो, त्यामुळं ज्यावेळेस आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये गेला त्यावेळेस राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं,
त्या सरकारने इम्पेरियल डाटा त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता, ते दिला नाही। आजही केंद्र सरकार त्या ठिकाणी तो सेन्सेक्सचा गाठा देत नाही, त्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये, ते राजकीय आरक्षणाच्या विरोधामध्ये नेमकं कोण आहे हे आता ओबीसी समाजाला कळालेलं आहे। सर, बीडमध्ये काल एका एसटी चालकाने सांगितलं की नावाच्या आणि वारंवार या सर्व घटना समोर येत आहेत, आत्महत्या करावं लागते, पगार त्यांना वेळेवर मिळत नाहीये, दिवाळीसारखा सण तोंडावर आलेला असताना त्यांना वीज वितरण विभागातर्फे देखील त्यांची लाईट कट करण्यात आलेली होती, अक्षरशः नैराश्यातून त्यांनी हे आत्महत्याचं पाऊल उचललं। आपण जे सांगताय त्याच्यामधल्या काही बाबतीत खरी आहेत, काही बाबती त्याच्या आता खरंच बघणं आवश्यक आहे की तुम्ही जे सांगताय त्यामध्ये खरं नैराश्य, त्याला पगार नव्हता का, अशा काही गोष्टी होत्या का, लाईट कट केली होती का, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। मुळामध्ये वीज वितरण कंपनीच्या संदर्भात मधल्या काळात अतिवृष्टी आणि पूर ही परिस्थिती निर्माण झाल्यावर कुठेही कनेक्शन कट करण्याच्या बाबतीतले प्रसंग आले नाहीत, त्यातले त्यात हे एस टी महामंडळाचे कर्मचारी होते। घटना ही अतिशय दुर्दैवी आहे, पण याच्यामध्ये नेमकं कारण आपल्याला शोधणं गरजेचं आहे, काही तासानंतर कदाचित नेमकं कारण या आत्महत्येचं कळेल। क्रूज प्रकरणावरती आता जे ड्रग्ज प्रकरण चालू क्रूज पार्टी झालं, तर या प्रकरणामध्ये जे आता वानखेडे यांच्यावरती दोन पोलीस अधिक पोलीस कर्मचारी हे वॉच ठेवत असल्याची त्यांनी डीजीपींकडे तक्रार केलेली आहे, त्यांच्यावरती नजर ठेवली जात आहे अशा पद्धतीने त्यांनी सीसीटीव्ही फुटेज भी दिलेलं आहे। ही तक्रार आपण सांगताय सीसीटीव्ही फुटेजचा संदर्भ, ही तक्रार आल्याचंही कळतं, असं असेल तर जी तक्रार पोलिसांकडे गेलेली पोलीस त्याचा तपास लावेल। सर, आपत्ती प्रतिसाद निधी मधून बीडचं नाव वगळण्यात आलेलं आहे, त्या संदर्भात काय सांगता? हे मुळामध्ये खरं नाही, हे जून आणि जुलैमध्ये जे काही नुकसान ज्या ज्या जिल्ह्याचं झालं होतं त्याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक आपण ज्याला म्हणतो त्याच्यात हा मदत पुनर्वसनकडनं बीडचं नाव राहिलं। बीड आघाडातील कर्मचाऱ्याची पगार वेळेवर न झाल्याने चिंताग्रस्त बस चालकाने घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे। महिन्याच्या 7 तारखेला कर्मचाऱ्याची पगार होत असतं, परंतु गेल्या काही महिन्यांपासून पगार वेळेवर होत नसल्यानं येथील अनेक कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय, त्यामुळे यातील एका वाहन चालकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे। बीडागारातील वाहन चालक तुकाराम सानप असं या चालकाचं नाव असून त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी आणि बसस्थानकातील कर्मचाऱ्यांनी दिली। सोमवारी दिवसभर नियोजनानुसार बसच्या फेऱ्या केल्या होत्या, घरी गेल्यानंतर त्यांनी बीड शहरातील अंकुशनगर इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। नियमानुसार बस कर्मचाऱ्याचा पगार 7 तारखेपर्यंत होत असतो, परंतु या महिन्याचा अजून सुद्धा पगार झालेला नाही, यामुळे सध्या बसस्थानकातील कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करण्याची वेळ आली आहे। याला कारण आहे जो एसटी महामंडळाचा जो 7 तारखेला होणारा पगार आहे तो आजपर्यंत झालेला नाही, आणि या 1-2 वर्षापासून सतत वेळेवर कधीही पगार होत नाही, म्हणून आर्थिक विवंचनेतून आणि त्याची घरची परिस्थिती, त्याचं लाईट कनेक्शनसुद्धा MSEBने कापलं होतं, जर पगार झाला असता वेळेवर तर त्याचं लाईट कनेक्शन कापलं नसतं, त्याच्या कुटुंबाकडं अक्षरशः रात्री पोलिसांनी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्याच्या घरामध्ये कुठलंही अन्नधान्य पीठ वगैरे काही नव्हतं, म्हणून या विवंचनेतून त्यांनी हा आत्महत्येचा निर्णय घेतला। या आत्महत्याला कारणीभूत एसटी प्रशासन आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची साहेब महत्त्वाची गोष्ट एसटीकडे पैसा आहे, ब्रीफ्स किंवा स्वच्छतेचे जे टेंडर आहेत त्याचे बिलं झालेत, परंतु आमच्या पगाराला एसटीकडे पैसा नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे। तुम्ही जर माहिती घेतली तर काल परवा स्वच्छतेचे टेंडरचे बिलं झालेत, त्यांना बिलं दिलेत, आमच्या शिवशाहीचं बिल दिलं, परंतु आमचा पगार प्रशासनाने केलेला नाही, म्हणून या आत्महत्यास फक्त आणि फक्त एसटी प्रशासन जबाबदार आहे, म्हणून एसटी प्रशासनावर आत्महत्यास प्रवृत्त केले 306 प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी सर्व कर्मचाऱ्याची मागणी। मयत तुकाराम सानप यांच्या घरची लाईट गेल्या 15 दिवसांपासून कट केली होती, त्याबरोबरच घरातील किराणा संपला होता, यासह इतर कारणामुळे तुकाराम सानप यांनी आत्महत्या केली। काम करून सुद्धा कर्मचाऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नसतील तर संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करा अशी मागणी बस कर्मचारी करीत आहेत। एसटी कर्मचारी हा रात्र आम्ही जो ड्रायव्हर चालक आहे, मी चालकमध्ये रात्रंदिवस 8-12 घंटे मला ड्युटी करावं लागते। ड्युटी करून आल्यानंतर घरी आल्यानंतर थोडं माणसाला रिलॅक्स वाटतं, पण घरचा जर त्रास वाटला
तर त्यावेळेस माणसाला काय प्रवृत्ती होईल. आजपर्यंत आणखीन आमचे पगार एक तर तुटके मुटके पगार आहेत एवढे 16-15 हजार रुपये आमचे पगार आहेत. त्यात आमचे बँक कटिंग असते, कारण घर चालवण्यासाठी आम्हाला कर्ज घ्यावं लागतं. आपल्याला कुठलीही बँक कर्ज देत नाही, एकच बँक देते ती एसटीची आमची, आणि तिच्यात कर्ज एवढं जात आहे की तिची कटिंग होती सगळे व्याज पूर्ण काढतात ते. 2 महिन्याचा पगार तुम्ही 3 महिन्याला दिला तर ती पूर्ण व्याज काढून आमच्या हातात येते 2-4 हजार, 5 हजार, 7 हजार. आजपर्यंत कसं घर चालवायचं त्याच्यावर. आमचं म्हणणं एवढं की फक्त हे प्रश्नाने आमचा पगार वाढवावा आणि एक आणि टायमाच्या टायमाला वेळेवर आमचे पगार करावा, त्याच्यामुळं फक्त आमचं एवढं हे व्हायला लागलं आहे. एवढं जे आत्महत्या करा, आणि विशेष म्हणजे आजपर्यंत जवळपास 20-22 जणं गेले तर तरी कुठल्याही मीडियाने दखल नाही, कुठल्याही शासनाचं नाही, कुठल्याही राजकीय नेत्याचं कुठलीही दखल नाही त्याच्यामध्ये आजपर्यंत. महाविकास आघाडी सरकारचा आजचा बंद म्हणजे सरकारचा ढोंगीपणा आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली. यावर स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्षेप नोंदवत फडणवीस यांनी बंदला पाठिंबा द्यायला हवा होता असं म्हटलं आहे. फडणवीस यांच्या पक्षाचा सत्तेचा माज आलेला केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालतो, यात 5 शेतकरी ठार होतात, हा निषेधाचा विषय नाही का असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. गुन्हेगाराला जात धर्म पक्ष नसतो, केवळ फडणवीस यांच्या पक्षांचा नेत्यांचा मुलगा आहे, त्याला पाठीशी घालायचं हे योग्य नाही, त्यामुळे इतर गोष्टींवर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना राहणार नाही असंही शेट्टी म्हणाले. आम्ही असं कधीही केलेलं नसून ज्यावेळी मावळकांड घडलं त्यावेळी देखील आम्ही निषेध केला. मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, आम्ही विरोधच केला. आता लखीमपूरमध्ये घटना घडली त्याचाही आम्ही विरोधच करणार, कारण शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत असंही शेट्टी म्हणाले. सध्या संपूर्ण देशासह राज्यात वीज तुटवडा निर्माण झाला असून याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. वीज तुटवड्याला पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार असल्याचं शेट्टी म्हणाले. महाविकास आघाडीचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अक्षम्य असं दुर्लक्ष झालेलं आहे याच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. 2.5 महिन्यापूर्वी सांगली, कोल्हापूर, रत्नागिरीमध्ये प्रचंड मोठा महापूर आला, ते पूरग्रस्त अजूनही आक्रोश करत आहेत. 15 दिवसापासून मराठवाड्यामध्ये प्रचंड मोठा पाऊस पडतो आहे, त्या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या, विहिरी ढासळल्या, बोरवेलमध्ये गाळ साचला, जमिनी खरडून गेल्या, पिकं वाहून गेली. पण ज्या गांभीर्यानं या अतिवृष्टीकडं सरकारनं बघायला पाहिजे होतं ते बघितलं नाही, ही 100% वस्तुस्थिती बरोबर आहे. पण लखीमपूर खिरी या ठिकाणी जी घटना घडलेली आहे तीसुद्धा तितकीच संतापजनक, आणि शेतकऱ्याला अशा पद्धतीनं चिरटणं ही राग आणणारी ही गोष्ट आहे. विशेषतः केंद्रीय गृहमंत्र्याचा पोरगा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर सरळ सरळ गाडी घालून चिरडतो, म्हणजे जनरल डायरचीही अवलाद, त्या अवलादीपेक्षाही वाईट अवलाद ही आमच्या देशामध्ये तयार झालेली आहे, आणि ह्याचा निषेध होणं गरजेचं आहे. तेव्हा महाराष्ट्रातला बंद कुणी पुकारला याच्यापेक्षा तो उत्तर प्रदेशमध्ये सत्तेचा माज आणून ज्यांनी शेतकऱ्यांच्यावर गाड्या घातल्या, म्हणजे स्टॅलिननं जसं रणगाडे चालवले शेतकऱ्यांच्यावर, त्याची ज्याची तुलना करावी लागेल. म्हणून या बंदला आमचं समर्थन आहे, आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी बंद पाळून त्याला हे केलं. मात्र हा बंद करत असताना महाविकास आघाडी सरकारनं राजकारण म्हणून हा बंद याकडे न बघता ठीक आहे, त्यांनी टायमिंग चाललं, त्यांनी बंदची हाक दिली नसती तरी सुद्धा आम्ही दिलीच असती. किती कोळशाची गरज आहे याकडे दुर्लक्ष करणं, त्यासाठी आवश्यक उपाययोजना न करणं यामुळे अभूतपूर्व कोळसा टंचाई निर्माण झाली असून यामुळे विद्युत संच बंद पडले आहे. वीज टंचाईवर मात करायची असेल तर साखर कारखान्यामध्ये तयार होणारी वीज सरकारने खरेदी करावी, खाजगी कंपन्यांचीही वीज खरेदी करून विजेची गरज पूर्ण करावी. नुसत्या पाण्यापासून तयार होणाऱ्या विजेवर अवलंबून राहू नये, अन्यथा उन्हाळ्यात पुन्हा पाणी टंचाईचा सामना करावा लागेल असंही शेट्टी यांनी म्हटलं आहे. निश्चित हे असं होणार आहे, आणि याचं कारण केंद्र सरकारचा हा गलथानपणा आहे. कोळसा किती शिल्लक आहे, किती आणावा लागेल, किती गरज आहे हे याकडे दुर्लक्ष करणं, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना न करणं, यामुळं अभूतपूर्व अशी कोळशाची टंचाई निर्माण झालेली आहे, आणि त्यामुळं आज अनेक विद्युत केंद्र बंद पडायला लागले आहेत. आता खरं तर शहाणपणा सरकारनं हा करावा की साखर कारखाने चालू झाल्यानंतर
त्या कारखान्यामध्ये तयार होणारी वीज तातडीनं खरेदी करावी. त्याचबरोबर अन्य ठिकाणी काही खाजगी कंपन्यांची सुद्धा वीज आहे ती घ्यावी, पण जी विजेची गरज आहे ती गरज भागवली पाहिजे. विशेषतः शेतकऱ्यांना वीज ही दिली पाहिजे. केवळ पाण्यावरची वीज वापरतो असं म्हटलं तर त्याचा फटका पुन्हा शेतकऱ्यांनाच बसू शकतो, कारण वीज निर्मितीसाठी सगळं पाणी नदीतून वाहून गेलं तर उन्हाळ्यामध्ये पुन्हा शेतकऱ्याला पाण्याची टंचाई भासू शकते. त्यामुळे या सगळ्याचं भान ठेवून सरकारला नियोजन करावं लागेल. संपूर्ण देशातच विजेची टंचाई आहे, याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की या वीज टंचाईलाच केंद्र सरकार जबाबदार आहे. गावामध्ये शौचालय बांधकामाच्या शासकीय निधीमध्ये तब्बल 1.25 लाख रुपयांचा निधीचा अपहार करणाऱ्या ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी औंढा नागनाथ तालुक्यातील सेंदूरसेना येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे. सेंदूरसेना येथे शौचालय बांधकाम अंतर्गत परस्पर तब्बल 1.25 लाख रुपये निधीचा अपहार प्रकरणी या ग्रामसेवकावर चौकशी अंती निधी शासन जमा करण्यासाठी आदेशित करण्यात आले होते, परंतु अजूनही यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या ग्रामपंचायतमध्ये हा ग्रामसेवक मागील 20 वर्षापासून कार्यरत असून बदली देखील झाली नाही, त्यामुळे या ग्रामसेवकावर बदली आणि योग्य ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. सेंदूरसेना येथील रहिवासी आहोत आम्ही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेलो आहोत. या ठिकाणी जो आपण उपोषण करतो आहोत तर याचं कारण असं आहे की आमच्या येथील ग्रामसेवक श्री सुनील मुंडिक साहेब यांनी आत्तापर्यंत कसल्याही प्रकारची व्यवस्थितरित्या कारभार चालवला नाही. ते मागील 20 वर्षापासून त्या एकाच ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांनी 6 ते 7 लाख रुपयाचा अपहार केलेला आहे. तर त्या अपहाराची रक्कम शासन खाती जमा करण्यात आलेली नाही आणि त्यांनी अपहार केलेला आहे असं सिद्ध होऊन देखील सुद्धा त्यांनी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही का होत नाही. मी म्हणतो ब्युरोक्रासी जी आहे ती इतक्या लगे गेंड्याच्या चमड्याची आहे का? स्वतः इतकं सुद्धा त्यांच्यापाशी प्रूफ असूनसुद्धा ते कसल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई का करत नाहीत, यासाठी फक्त आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहोत. तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही ताबडतोब यावर कारवाई करा, अन्यथा जोपर्यंत तुम्ही कारवाई करत नाहीत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून या ठिकाणी उठणार नाहीत, हे शासनाने लक्षात घ्यावे. बातमीपत्रात वेळ झाली आहे, आता एका ब्रेकची, भेटू यात ब्रेक नंतर. नया घर बनाना है लेकिन सामान कहाँ से खरीदे, ये सवाल सता रहा है. हार्डवेयर के अच्छे और भरोसेमंद दुकान की तलाश में हो तो फिक्र नॉट, सीधे आइए दादाजी हार्डवेयर में, जहाँ आपको मिलेगा एक ही छत के नीचे दादाजी सैनिटरी, दादाजी पेंट, दादाजी इलेक्ट्रॉनिक्स, दादाजी प्लाईवुड, दादाजी सनमाइका, वो भी होलसेल दामों में. हमारा पता नारी रोड नालंदा नगर, भारत गैस गोडाउन के पास नागपुर. संपर्क करें 8551988088 पर. वाजिब दाम, भरोसे का काम, दादाजी हार्डवेयर. नमस्कार प्रिय बंधु, मैं आशीष वंजारी संचालक दादाजी हार्डवेयर से, जो नागपुर शहर में विगत 25 वर्षों से संचालित है तथा हमारी दो पीढ़ियाँ नागपुर शहरवासियों की सेवा करते आ रहे हैं. हमारे यहाँ सभी प्रकार के हार्डवेयर, सैनिटरी, पेंट, इलेक्ट्रिकल्स एवं प्लाई माइका मॉडलर किचन के घर बांधकाम के पूर्ण मटेरियल उपलब्ध कराए जाते हैं. एक बार हमारी शॉप पे जरूर पधारें. ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला कर उसका आकार बदल देता है. ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला कर उसका आकार बदल देता है. मजदूर का हो या डॉक्टर का, हाथ तो धोना पड़ेगा ना. ग्रीन का हैंड वॉश ये मारे हाथों के जम्स करता है प्रोटेक्ट, ये है नेचर ग्रीन का हैंड वॉश ये. डिस्ट्रीब्यूटरशिप और स्टॉकिस्ट के लिए संपर्क करें 8007006520. एनवी डायग्नोस्टिक, एवरीथिंग इन डायग्नोस्टिक, बेस्ट सर्विसेज एंड क्वालिटी प्रोडक्ट. Contact us on Vinod G. Kumar,
9822700773 and 9834205411. Need anything in diagnostics? Then call us and get everything you need. Our address: NV Diagnostics, plot number 150/B Impress Mill Colony, quarter number 4 near Pragatishil Mangal Karyalay, Bezanbagh, Nagpur 44004. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची स्थापना करून देवीची आराधना केली जाते. कल्याणातील किन्नर समाज देखील मागील 14 वर्षांपासून गोविंदवाडी परिसरात दुर्गा मातेची स्थापना करत नवरात्र साजरा करतो. जिल्ह्यातील सर्व किन्नर समाजातील सहकारी या उत्सवासाठी एकत्र येत अतिशय उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. मात्र मागील वर्षापासून कोरोनामुळे या उत्सवासाठी समाजातील सहकारी येऊ शकत नसल्यामुळे यंदाही त्यांनी दुर्गा मातेची स्थापना केली असली तरी हा उत्सव अतिशय छोटेखानी स्वरूपात साजरा करावा लागला आहे. कोरोनाचे सुरू असलेले संकट दूर करून सर्वांना पूर्वीप्रमाणे मनमोकळे आयुष्य जगता यावे असे साकडे या किन्नरांनी देवी चरणी घालताना पुढील वर्षी सर्वांनाच नवरात्र धूमधडाक्यात साजरी करता येईल अशी आशा व्यक्त केली आहे. आम्ही गेल्या 14 वर्षापासून नवरात्र स्थापना आम्ही करतो. दरवर्षी आम्ही देवीची स्थापना करतो, घट बसवतो आणि दरवर्षी आम्ही एकदम जल्लोषाने आम्ही साजरा करत असतो. आणि देवी बसवण्याचा उद्देश असा आहे का, समाजामध्ये जे काही नवीन नवीन जे प्रश्न समस्या येत असतात समाजामध्ये, तर त्या समाजामधल्या ज्या समस्या आणि ज्या अडचणी आहेत त्या आमच्या त्या दूर व्हाव्या अशी आम्ही दरवर्षी देवीचरणी आम्ही प्रार्थना करतो. माझं नाव शालिनी आहे. नमस्कार, माझं नाव शालिनी. मी दरवर्षी, मला आता 14 वर्ष होते की मी देवीची स्थापना करते. यावेळेस गेल्या वेळेस पण करोनाचा हे जे प्रसन्न होता त्यासाठी आम्ही जास्त मोठ्या जल्लोषाने कमी प्रमाणात केलेलं आहे. का तर सर्व लोक साधारणपणे सर्व लोक बसवतात, देवीची स्थापना करतात. हे जे आम्ही तृतीयपंथी आहेत किन्नर समाज आमचा, की हे जे आमचे लोक इकडं काही शाळला बंदरपाड्यामध्ये राहतात, काही नेतवली सूचक पत्रीपूर, हे जे सगळे लोक जे आहेत आमचे नवरात्रीचे आम्हाला एकत्र येऊन भेटून आम्ही नाचगाणं करतो, गरबा खेळतो, अशा पद्धतीने आम्ही आमचा साजरा करतो. आणि देवाला हेच मागणं आहे की आमचं की हा करोना जगदात लवकरात लवकर जावे, हीच आमची देवीच्या पुढे नमन आहे. नमन आहे. आम्ही तरत 14 वर्षापासून बसवते आम्ही देवी, आमची गुरु बसवते आमची 14 वर्षापासून. फक्त आम्ही ह्या करोना जो झाला तेव्हापासून फक्त आम्ही एवढंच प्रयत्न करते की हे करोना दूर करा आई जगदंबा, बस ह्या आमची एवढी इच्छा आहे. आम्ही हर वर्षी नाचत गात देवीला घेऊन जाते. हे आमचे गुरु आहे आणि हे आमच्या गुरुमा आहे, यांच्याशी तुम्ही पण काही बोला. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात पाणी नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. एकीकडे कळवा मुंब्रा परिसरात पाण्याची टंचाई सुरू असताना आता वागळे इस्टेटमध्ये देखील पाण्याने नागरिकांसह उद्योजक धास्तावले आहेत. गेली 5 दिवस सतत पाणी न आल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकाने रॉकेलचा कॅन घेऊन समतानगर येथील पाण्याची टाकी गाठली. यावेळी उपस्थित असलेल्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारून 2 दिवसात पाणी आले नाही तर आत्मदहन करणार असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. एकीकडे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या ठाणे शहरात पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. शहरात घोडबंदर रोड, कडवा, मुंब्रा, दिवा आणि वागळे इस्टेट परिसरात गेल्या 5 दिवसांपासून पाणी नाही. विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षापासून MIDC कडून देण्यात आलेल्या सुरळीत पाणी पुरवठ्याची आश्वासनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक संतोष वडवले यांनी सोमवारी संध्याकाळी समता नगर पाण्याची टाकीजवळ जाऊन रोष व्यक्त केला. दरम्यान हे आंदोलन प्राथमिक स्वरूपात आम्ही केले असून जर का येत्या 2 दिवसात पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी वडवले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलाय. गणपतीपासून पाणी येत नाही वार्डामध्ये. मी वारंवार कमिशनर साहेब सगळे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर पासून सगळ्यांना फोन करून झालेले आहे, हे कुठेही लक्ष देत नाही. मी का नगर अभियंत्यांना फोन करून झालं, सगळं झालं, पाणी करते, सगळ्या अधिकाऱ्यांना फोन केले होते. महिला शाखेत येतात, वाटेल ते बोलतात, मी असतो, आमचे शाखा प्रमुख असतात, सगळे असतात पदाधिकारी, यांच्या समोर येऊन आमच्या आई बहिणी काही रस्त्यावर पडलेले नाही आहेत. महिला येऊन बोलायच्या अगोदर मी कधीही उद्रेक केला नव्हता, कारण मला कधी प्रॉब्लेम पाण्याचा आलाच नव्हता. पण आता जे गणपतीपासून एवढा पाण्याचा प्रॉब्लेम झाला, का संतनगर टाकीवरती जे आम्हाला 17-18 MLD पाणी पाहिजे ते आज
जवळजवळ 10-11 ml पाणी येते, एवढं शॉर्टेज पाणी येते. म्हणून मी आज शेवटी निर्णय घेतला, यांना शेवटी आता सांगून सांगून काय हे होत नाही आहे. मग शेवटी वेळ आत्महत्या करण्याचा विचार केला तर वकील उठून पेटून द्यायचं, कारण हे सुधारणार नाही आहेत. कधी जरी आम्ही सत्ताधारी असतो तरी किती सहन करायचं सांगाल ना, काहीतरी मर्यादा असते ना. पाणी हा अत्यावश्यक सेवा आहे, इथे द्यायला पाहिजे ना. आज टॅक्स सगळे लोक पाण्याचं बिल भरतात, आज पाणी बिल किती आले माहिती आहे? लोकांना जे पाणी येत नाही त्या लोकांना 28-30 हजार रुपये बिल आले 3 महिन्याचं मीटर रीडर प्रमाणे. अरे कुठल्या मीटर रीडर प्रमाणे मीटर लावले त्यांना लोकांना 30-35, कोणाला 46 हजार रुपये. एक विधवा महिला, तिला 46 हजार रुपये बिल आले, कुठनं भरणार ती महिला? आणि अशा परिस्थितीत तुम्ही एवढे बिलं देतात आणि पाणी देऊ शकत नाही. मग आमची नैतिक जबाबदारी नाही का पाणी देणं? हे आमचं कर्तव्य आहे ना. म्हणून शेवटी मी निर्णय आज हा घेतला. शेवटी सर, महानगरपालिकेवर आपली शिवसेनेची सत्ता आहे आणि तुम्ही स्थानिक नगरसेवक शिवसेनेचे आहात, ही का अशी वेळ आली? सत्ताधारी म्हणून नाही आली, या प्रशासनाच्या चुकीमुळे आलेली आहे. प्रशासन काम करत नाही म्हणून आली वेळ आलेली आहे. सत्ताधारी बरोबर त्याचं काम करतात, परंतु प्रशासनाच्या चुकीमुळं जे ते काम करायला मेंटेनन्स वगैरे हे ते करायला पाहिजे ते करत नाहीत. जे अधिकारी बसले ते SC मध्ये बसतात आणि नगरसेवक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना त्रास सहन करावा लागतो ना. हा वेळ तर आली नसती ना आज बोलायची मला, पण ना यांच्या प्रशासनाच्या चुकीमुळे हे झालेले. मी कमिशनर साहेबांना, कमिशनर साहेबांना बी मी 3-4 वेळा फोन केलेले, आत्ताही सुद्धा फोन केला होता, तेव्हा कमिशनर साहेबांनी यांना सगळ्यांना पाठवलेले. येवला शहरात 400 वर्षांची परंपरा असलेला घोडे बाजार हा दर मंगळवारी भरत असतो. येवल्याचे संस्थापक राजे रघुजी बाबा यांनी हा 17व्या शतकापासून हा घोडे बाजार येवला शहरात भरवण्यास सुरुवात केली होती. नवरात्र काळामध्ये दसऱ्याच्या अगोदर जो मंगळवार येतो त्या मंगळवारी सर्वात मोठा घोड्यांचा बाजार येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असतो. या घोडे बाजाराकरिता राज्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य घोडे शॉकिंग तसेच घोड्यांचे व्यापारी येथे घोडे खरेदी विक्रीसाठी येत असतात. चेन्नई असो, कर्नाटक, पंजाब, कोठेवाडी, गुजरात, पंजाब असो, अशा अनेक राज्यातून येवला शहरात घोडे दाखल झाले असून हा सर्वात मोठा नवरात्र उत्सवाच्या काळात भरणारा घोड्यांचा बाजार आहे. यो आजचा बाजार आहे दसऱ्याचा बाजार, म्हणजे यो बाजार म्हणजे दसऱ्याचा बाजार म्हणजे वर्षातून एकदाच भरतो दसऱ्याचा बाजार. हे घोडे येते राजस्थानवरून, काठियावाडवरून, गुजरातवरून, त्याच्यानंतर नाशिकवरून येते व्यापारी भरपूर, मुंबईवाले येते गावरान घोडे घ्यायचे इथं, त्याच्यानंतर बच्चे येते इथं, पालिताना विलिताना भरपूर बच्चे येते इकडून. येवला मंडी म्हणजे एकदम चांगली मंडी, म्हणजे दर मंगळवारी भरती, पण दसऱ्याची अगोदरची मंडी ना चांगली व्यवस्थित भरती मंडी. त्याच्यानंतर आता कमीच कमी 400-500 घोडे येले इथं, काही बच्चे काही मोठे, गिरेकी भरपूर येले, पुरी मंडी भरेली. त्याच्यानंतर ना आता गावरान घोडे विकत आहे, इकडं जाते UPला जाते, इडून आपल्या येवल्यातून घोडे UPला जाते गावरान घोडे, धनगराकडून घेते ते असं. त्याच्यानंतर येवले शहर संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांनी सुरू केलेला, 17व्या शतकात सुरू केलेला हा बाजार, येवले शहरातील हा बाजार मोठ्या संख्येनं या ठिकाणी आता भव्य स्वरूप घेत आहे. खरं तर त्या काळात देखील रघुजी बाबांनी सुरू केलेली ही परंपरा आज तागाय 400 वर्षानंतर देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आज या ठिकाणी येवला मार्केट कमिटीमध्ये हा बाजार या ठिकाणी भरवला जातो. भविष्यकाळात देखील या बाजाराचं स्वरूप निश्चितच व्यापक स्वरूपात होणार आहे. या ठिकाणी आज देखील दर मंगळवारी भरणारा हा आठवडे बाजार यासाठी बरेच लोक येत असतात, परंतु जो नवरात्रीमध्ये हा जो एक दिवसीय बाजार भरतो त्यासाठी संपूर्ण भारतभरातनं व्यापारी या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी बरेच ब्रीडिंगचे घोडे असतील, मग शेतकऱ्यांचे घोडे असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात. यातनं शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह असेल, व्यावसायिक शोक असेल, या ठिकाणी ते पूर्ण होत असतात. आम्हाला निश्चितच आनंद होतो आहे की जी परंपरा राजे रघुजी बाबा शिंदेंनी या येवले शहरात चालू केलेली आहे तिला एक मूर्त स्वरूप या ठिकाणी भविष्यकाळात देण्याचा आमचा प्रयत्न असेल. बातमीपत्रात वेळ झाली आहे सध्या इथेच थांबण्याची आणि आपण बघत राहा महाराष्ट्र TV24 मधील पुढील बातम्या. NV Diagnostics, everything in diagnostic, best services and quality products. Contact us on Vinod G. Kumar, 9822700773 and 9834205411. Need anything in diagnostics? Then call us and get everything you need. Our address, NV Diagnostics, plot number 150/ We Impress Mill Colony, Quarter No. 4 near Pragatishil Mangal Karyalay, Bezan Bagh, Nagpur, 440004.